दिंडोरीमध्ये जाऊयात. अजित पवार बोलतात. सर्वांना सुरुवातीलाच नमस्कार. आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते छगन भुजबळ साहेब, सुनील तटकरेजी, नरहरी झिरवाळजी, धनंजय मुंडेजी, संजय बनसोडेजी, नितीन पवार, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, चंद्रभागाताई झिरवाळ, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, प्रमोद हिंदुराव, राजेंद्र उपाडे, अर्जुन तिळे, उदय आहेर, प्रसाद कड, गणपतराव पाटील, सदाशिवराव शेळके, गोपीनाथ पाटील, रामराव पाटील, योगेश गोसावी, डॉक्टर कैलास मवाळ, मधुकर भरसट, विलास कड, संगीताताई राऊत, विशेषतः माझ्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळ्या माझ्या माय माऊली, माझ्या भगिनी, आमच्या मुली, आमच्या बांधव, पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपण सगळेजण दिंडोरी तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून पावसाचे दिवस असताना, पाऊस असताना, शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं शेतामध्ये असताना देखील तुम्ही मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला, त्याबद्दल तमाम माता भगिनी, बंधू, माझे तरुण मित्र यांचं मी मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना वंदन करतो. उद्या 9 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन. मी एक दिवस आधीच आपल्याला सर्वांना आदिवासी दिनाच्या निमित्तानं देखील माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासींना, बांधवांना, भगिनींना शुभेच्छा देतो. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या चतुर्शृंगी मातेला देखील मी मातेच्या चरणी वंदन करतो. मित्रांनो, आज खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक प्रश्न पडला असेल की आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा जी सुरू केलेली आहे, खरं सांगायचं तर मला आज रामाची, महादेवाचा अधिवास असलेल्या नाशिक भागात येऊन असं वाटतंय की जणू मी धार्मिक यात्रेला आलेलो आहे. माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे, जी मागच्या 3 दशकापासून ठामपणे आपण माझ्या माटीशी उभी केलेली आहे. आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यायचं आहे की या यात्रेचं नाव आम्ही जनसन्मान यात्रा का ठेवलं. तुम्ही जर या वर्षीचा आमचा अर्थसंकल्प बघितला, महाराष्ट्राने बघितला, आपण पण साहजिकच बघितला असेल, त्यात महिलांच्यासाठी, आमच्या युवा युवतींच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडे आणल्या. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बजेट करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज काय, त्यांचं दुःख काय, त्यांच्या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजेत. राज्याचा अर्थमंत्री म्हणून जे जे काही करता येणं शक्य आहे ते सर्व मी प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न केला आणि या जनसन्मान यात्रेचं सर्व काही करण्याच्या बद्दल या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना, जनतेला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा होणार आहे. जनतेची सेवा करणं ह्या आमचा सर्वांचा धर्म आहे. विनम्रपणे हात जोडून आम्ही जनतेला ऐकतो की काय त्यांना हवं आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत, ते काय सोडवण्याकरता शक्य करतो. आम्ही
राजे नाहीत, आम्ही जनसेवक आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत. माझ्या आयुष्यातला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ जनतेच्यासाठी आम्ही समर्पित केलेला आहे. आज बघता बघता माझ्या राजकीय आयुष्याला दिंडोरीकरांनो 33 वर्ष झाली. अनेक उन्हाळे पावसाळे मी बघितले. इथल्या वडीलधाऱ्यांनी तर माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले. परंतु हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न यायचे की आपण इतक्या वर्ष समाजाचं काम करतोय, कधी काळी आम्ही लोकांनी मिळून कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कधी शेतकऱ्यांच्या करता कृषी संजीवनी योजना त्या राबवण्याचा प्रयत्न केला. माझ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागायचं. मी बघायचो, मी देखील एक शेतकरी आहे आणि कुठंतरी 10 रुपये शेकड्यांनी महिन्याला त्यांना नंदीवाल्याकडनं माकडवाल्याकडनं पैसे घ्यावे लागायचे. बऱ्याचदा स्वतःच्या जमिनी माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराला घाण ठेवल्या, विकल्या, का तर त्यांची सावकाराचा पैसा जास्त वाढला. आणि त्याकरता आम्ही ठरवलं की कधी ना कधी माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून आपण कमी व्याजाने शेतकऱ्याला पैसे द्यायचे. मित्रांनो, आम्ही पुढाकार घेतला, 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. किती? 0% व्याजाने. अट एवढीच, तुम्ही घेतलेलं कर्ज वर्षभरात परत केलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांनी परत केलं तर व्याजाचा दर 0%, नाही केलं तर 12%. शेवटी आर्थिक शिस्त लागली पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कुणाचं कारण नाही. ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आत्ता माझ्या अनेक बहिणी आल्या. सकाळी मी नाशिकमध्ये आम्ही सगळेजण आलो. सुरुवात केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत उत्साहाने माझ्या बांधवांनी, माझ्या बहिणींनी माझं स्वागत केलं, आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. आम्ही हात करत होतो, त्या आम्हाला प्रतिसाद देत होत्या. त्याच्यामध्ये कधी उतरलं तर सेल्फी काढत होत्या. आत्ता अनेकांनी इतर रक्षाबंधन केलं. त्याच्यामध्ये भावाच्या नात्याने मला राखी बांधली. उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे. मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्याकरता दिलेली आहे. चर्चा चालू आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. आता गावागावात, पाड्यावर, तांड्यावर, सगळीकडं, वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या महिलांच्या करता आहे, गरीब महिलांच्या करता. आम्ही बऱ्याचदा बघतो कित्येक घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कसं चांगलं देता येईल. आपल्याला काही हवं असेल तर त्याला कुठंतरी ती थांबवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या गोष्टीला मुरड घालते आणि म्हणते नाही, माझ्या कच्च्या बच्चांच्या करता मला काहीतरी केलं पाहिजे. पण तिला पण जगण्याचा अधिकार आहे ना. तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण काहीतरी घ्यावं. तिला वाटत नाही की आपण आपल्या स्वतःच्या करता काहीतरी करावं. कुठं शेतमजुरी करणारी महिला, त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला, काचा गोळा करणारी महिला, त्याच्यामध्ये धुणं भांडी करणारी महिला, झाडू पोतमा करणारी महिला, अशा अनेक प्रकारची कामं माझ्या महिला भगिनी करत असतात. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. राणीमान पूर्वीच्या तुलनेने बदललंय, परंतु अजूनही माझ्या महिलांना महिला सबलीकरण केलं पाहिजे, महिलांना एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला धोरणातनं आपण आणलंय. परंतु अजून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल? त्यांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ ह्याला बाजारपेठ कशी मिळेल? त्यांना त्याच्यातनं उत्पन्न कसं निर्माण होईल? त्यांच्या घरामध्ये त्यांचा पती कमवतो, कारभारी कमवतो, सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं. अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना, तिलाही वाटतं ना की काहीतरी मी पण करावं माझ्या मुलाबाळांच्या करता. वाटतं की नाही? हात वर करा. तेव्हा का हात वर झाले? एवढ्या महिलांना वाटतं.
परंतु इतक्या दिवस सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. आम्ही पण त्याला जबाबदारी, मी दुसऱ्यांना फक्त दोष देत नाही. आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला 1500 रुपये द्यायचे, वर्षाला 18,000 रुपये. जुलैपासून कार्यक्रम सुरू केला, फॉर्म भरतायत, अजूनही फॉर्म भरण्याचं काम चाललंय. आया बहिणींनो, माय माऊलींनो, घाबरू नका, तुमचे फॉर्म भरून घेतले जातील, जरा उशीर होतोय, परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार, तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. हा अजितदादाचा वादा आहे, मी तुम्हाला सांगतो, कुठेही मी कमी पडणार नाही. त्यामध्ये वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेलो आहे. मी आज इथं आलोय, आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. कालच मी महिलांच्या करता 19 तारखेला रक्षाबंधन आहे, आमचा प्रयत्न चाललेला आहे. 17 तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना, आत्तापर्यंत तो आकडा 1.25 कोटीपर्यंत पोहोचला आहे, कदाचित तो 1.5 कोटीपर्यंत जाईल, 2 कोटीपर्यंत जाईल, हरकत नाही. तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि काल मी 6,000 कोटी रुपयाच्या फाईनवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलो आहे. ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा. माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल. वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये आम्ही आमच्या माय माऊलीच्या करता, माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला. विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे एक चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे. मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे तात्पुरतं नाही. महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायम पुढं 5 वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वादा आहे. कुठंही आम्ही कमी पडणार नाही. तशा पद्धतीचं नियोजन इथं बसले सुनील तटकरे, ते पण 1 वर्ष अर्थमंत्री होते. मला पक्षामुळं 10 वर्ष अर्थमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली. त्याच्यात हे सगळ्यांचं योगदान आहे, कार्यकर्त्यांचं योगदान आहे. 10 अर्थसंकल्पाचे अनुभव असल्यामुळं कुठं काटकसर करायची, कुठं त्या ठिकाणी बचत करून बचत केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना आणायच्या, ह्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. विरोधक विरोध करताय, काही जण म्हणतात हे आउटघटकेच आहे. नाही, आपलं महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, बिरसा मुंडांचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळं इथं आपण कुठली अडचण येऊन देणार नाही. तुम्ही गॅस सिलेंडर वापरता, किती महिला गॅस सिलेंडर वापरतात हातवर करा. बऱ्यापैकी वापरतायत. त्यांना वर्षाला तेव्हा का 52 लाख कुटुंबाला, म्हणजे 52 लाख महिलांना 3 गॅस सिलेंडर आम्ही वर्षाला फ्री देणार. त्यांचे पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार 3 गॅस सिलेंडरचे. का? तर गॅस सिलेंडरच्या किमती महाग आहेत, त्यांना परवडलं पाहिजे म्हणून आम्ही पण हातभार लावतो. शेवटी राज्य कशाला करायचं असतं? सर्वसामान्य माणसाला एक समाधानाचं जीवन जगण्याच्या करता राज्य करायचं असतं. वेगवेगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना न्याय देण्याच्या करता राज्य करायचं असतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी कशाकरता केली? रयतेचं राज्य स्थापन करण्याकरता केली. तशा पद्धतीनं माझ्या आदिवासी, बिगर आदिवासी, आमच्या अल्पसंख्याक, आमच्या OBC, आमच्या बहुजन समाज, आमचा भटका समाज, ह्या सगळ्यांच्या करता त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं, त्यांना मदत व्हावी, त्याकरता आपण हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतोय. आमच्यावर टीका करतात की बाबा मुलींचं काय, मुलींना आता सर्व जाती धर्माच्या मुलींना
कॉलेजचं शिक्षण माझ्या मागासवर्गीय आदिवासींना फुकट होतं, परंतु इतरही समाजामध्ये गरीब मुली आहेत, आई वडील आहेत, त्यांना त्यांच्या मुलीला शिकवता येत नाही, त्यांच्याकरता देखील आता 50% फी माफ नाही, 100% फी सरकार भरणार. मुलींनी पाहिजे तेवढं शिक्षण घ्या. तुमच्या गरीब घरातली मुलगी असेल आणि तिला कुठं सवलत मिळत असेल, तिला डॉक्टर केला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, सी एल व्हायचं असेल, जे काही पायलट व्हायचं असेल, ज्याच्यात तिला आवड असेल ते ज्ञान ती आमची गरीब घरातली मुलगी आता घेणार आहे. काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीचे. विरोधक म्हणायला लागले, अरे सगळं बहिणींनाच चाललंय, सगळं महिलांनाच चाललंय, भावांना काय? भावांनो, तुम्हाला पण दिलंय. इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं, ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची. माझ्याकडे पण मोटारी आहेत, मी पण वीर बागायतदार आहे, मी पण त्या ठिकाणी बोरचं पाणी उचलतो, त्याच्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं. आणि हे येत असताना त्यामध्ये 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर इथपर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहिती आहे? 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. 44 लाख शेतकरी. आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही, मागचंही द्यायचं नाही. अर्थमंत्री म्हणून मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका. आताच्या काळामध्ये आम्ही पुढचं बिल तुम्हाला आता देणार नाही, परंतु कधीतरी काहीतरी म्हणतील, अरे पुढचं बिल माफ केलं, मागचं काय? मागचं देऊ नका ना. कोण वायरमन आला तर त्याला सांगा ते अजित पवार म्हणला देऊ नका, जा अजित पवारला माग सांगा त्याला. त्यामध्ये आपल्याला पण शेतीवाडी चांगली करा, द्राक्षाच्या बागा असतील, माझा कांदा उत्पादक शेतकरी असेल, माझा भाजीपाला टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल, माझ्या नाशिकचा शेतकरी फार कष्टकरी बहादर शेतकरी आहे. यावेळेस आता कृषी खातं जाणीवपूर्वक शिवराजसिंह चव्हाण साहेबांना दिलं, आपल्या राज्याचं कृषी खातं धनंजय मुंडेला दिलं, त्यांना देखील शेतीतलं माहिती, ते शेती करतात. मध्य प्रदेशचे 13 वर्ष मुख्यमंत्री होते शिवराजसिंह चव्हाण, सगळं कृषीचं बारकाईनं माहिती आहे. धनंजयनी त्यांनी मला वाटतं भाजपा युवा मोर्चात एकत्र काम केलंय. मला धनंजय सांगत होते, मला मध्ये दिल्लीत शिवराजसिंह चव्हाण भेटले, मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत, म्हटलं काय? म्हटलं कांदा निर्यात बंदी करायची नाही, अजिबात करायची नाही, त्याचा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची. तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी, आमचा पुण्याचा शेतकरी, आमचा नगरचा शेतकरी, आमचा सातारचा शेतकरी, आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी, जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो. कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळं कांदा निर्यात ही चालू ठेवायची. आणि एवढ्यावरच नाही म्हणलं, त्याच्यामध्ये काहीतरी टॅक्स लावलाय तो जास्त आहे, तो पण नको. शेतकऱ्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, जसं तुम्हाला वीज माफी केली तशा पद्धतीनं तुम्हाला दुधाला 5 रुपये अनुदान सुरू केलंय. गाईचं दूध असेल तर 3, 5, 8, 5 लिटरला 5 रुपये राज्य सरकार तुम्हाला देणार. का? तर दुधाचे भाव कमी झाले. शेवटी माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा संसार करता आला पाहिजे. तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, सोयाबीन आणि कापूस ह्या उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी 5,000 रुपये दिले. आत्ताच येताना धनंजय म्हणत होता की दादा बहुतेक ठिकाणचे पैसे आता त्यांच्या अकाउंटला गेले. आणि हे सगळं करताना गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात,
तुमचे माझी लाडकी बहीण तुमच्या खात्यात, तुम्हाला तर वीज बिल द्यायचंच नाही, माफी त्याच्यावर खात्यात टाकायचा प्रश्न नाही, बिल भरायचं नाही, इथनं पुढं वीज कनेक्शन मागितलं सोलर पंप तुम्हाला देणार, सूर्य उगवला पंप चालू, सूर्य मावळला बंद करायचं, घरी जायचं, मुलाबाळांच्यात राहायचं, बिबट्या यायला नको, साप नको, विंचूकाटा नको, निवांत रात्री घरी मुलाबाळांच्यात झोपून घ्यायचं, अशा पद्धतीचा विचार हा कृतीमध्ये आणलेला आहे. हे सरकार आहे, हे आम्ही करतोय. मित्रांनो, एवढ्यावरच आम्ही नाही थांबलो की ज्या पद्धतीनं तुम्हाला मदत त्या ठिकाणी केलेली आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पण आपण काही महत्वाचे निर्णय घेतले, परंतु ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. सोयाबीन शेतकरी, कापूस उत्पादक शेतकऱ्याला जशी मदत केली, तसं ग्रामीण भागामधले गावचे रस्ते बनवण्याच्या करता, दुरुस्त करण्याच्या करता, त्याचा विस्तार करण्याच्या करता 7,500 कोटीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला. 7,500 कोटीचा. तुम्ही मला म्हणाल की दादा अजित पवार तुम्ही कसं काय असं सांगताय, आपलं बजेट 6,50,000 कोटीचं आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण बसवलेल्या आहेत, त्याच्यात कुठं अडचण आपण येऊन देत नाही. मला तुम्हाला सांगायचंय विकास आणि गरीबातल्या गरीब माणसाला मदत कशी होईल, ह्याच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. काल कॅबिनेटला भुजबळ साहेबांना, बनसोड यांना, आमच्या धनंजय मुंडेला विचारा, आम्ही वैनगंगा पैनगंगाचा निर्णय घेतला तो कुणाकरताय, तो माझ्या विदर्भातल्या जनतेकरताय. तुम्ही म्हणाल दादा आमच्याकरता काय, अहो तुमच्याकरता पण कालच मी सही केली, उद्याच्या कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी तो विषय कॅबिनेटला मांडला की आपल्या पश्चिमेकडं अमाप पाणी पडतं, पाऊस पडतो आणि पाणी सगळं समुद्राला निघून जातं, ते पाणी आपल्याला नारपारच्या योजनेच्या निमित्तानं पश्चिमेकडनं पडणारं पाणी पूर्वेकडे आणण्याकरता आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये मराठवाडा आणि माझ्या उत्तर महाराष्ट्राला फायदा होण्याच्या करता, माझी धरणं वेळेमध्ये भरण्याच्या करता ती पण योजना करोडो रुपयाची, तुम्हाला सांगतो आचारसंहिता सुरू व्हायच्या आत त्याला मंजुरी देणारे हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि एवढ्यावर नाही थांबणार, तिथं आपल्या नाशिकला मागं किकवी म्हणून एक धरण होतं, जसं नव्या मुंबईला मोरबे धरण, खास मुंबईला पाणी प्यायला, नव्या मुंबईला, मुंबईला पाणी प्यायला धरण कोठलं, भातसा, तानसा, विहार अशी धरणं आहेत. आपल्या नाशिकला शेतीलाही तेच धरण, शेतीच्या पाण्याला, उद्योगधंद्याला तेच धरण आणि माझ्या माणसांना प्यायला पाण्याला देखील तेच धरण. म्हणून आमचा प्रयत्न आहे किकवी हे नवीन धरण करायचं आणि ते फक्त नाशिकला पिण्याच्या करता ते पाणी कसं देता येईल आणि पिण्याचं पाणी आज शेतीचं जे कमी केलेलं आहे ते शेतीचं पाणी शेतकऱ्यांना कुठेही कमी पडून द्यायचं नाही, अशा पद्धतीनं आपण ही नारपार योजना आणि किकवीची योजना आणि पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडनं वळवण्याच्या बद्दलचा असा एक निर्णय घेतलाय. तुम्ही म्हणाले सगळं कसं करणार, हे करणार, कारण केंद्रामध्ये जे सरकार आलंय त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये आमच्या ह्या महत्वाच्या योजना करण्याकरता आम्हाला निधी लागणार आहे. जसं बिहारला जास्तीचा निधी मिळाला, जसं आंध्र प्रदेशला जास्तीचा निधी मिळाला, बातम्या आल्या तशा पद्धतीनं आपल्या इथं पालघरमध्ये वाढवण पोर्ट आहे, बंदर वाढवण पोर्ट, संजय बनसोडे तोच त्या खात्याचा मंत्री आहे, बंदरे खातं म्हणून त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये आजच संध्याकाळी त्याची मीटिंग आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या महाराष्ट्राला वरदान ठरणारं 12,00,000 लोकांना रोजगार निर्माण करणारं ते धरण, ते बंदर 75,000 कोटी रुपये, किती 75,700 कोटी म्हणजे जवळपास 76,000 कोटी रुपये कॅबिनेटने केंद्राने मान्यता दिली. कोण 76,000 कोटी रुपये देत आहे, 76,000 कोटी हे आपल्याला मंजूर झालेत न मागता. आता तर इथून पुढे आपल्याला नारपारला, वैनगंगा, पैनगंगाला आपला पैसा अधिक केंद्राचा पैसा, वेळ पडली तर वर्ल्ड बँक, जायका,
ह्याचा कमी व्याजाचा पैसा. बाबांनो, काही लोकांच्याकडे काही देशांकडे एवढा पैसा आहे की 0.5% व्याजानी 1% व्याजानी पैसा देतात. त्याच्यातनं आपलं राहणीमान बदलायचं आहे, त्याच्यातनं आपल्याला बदल घडून आणायचा आहे. या पद्धतीचं काम आपण करतोय आणि म्हणून हे सगळं सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे. तुमच्या दादाचं वचन आहे, तुम्हाला लाभ आणि बळ हे कसं देता येईल याबद्दलचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह ह्याचा प्रयत्न चालणार आहे. यामध्ये विरोधकांनी काही वेडवाकडं आमच्याबद्दल बोलले, आम्हाला किती शिव्या द्या, ते काही खोटं बोलत असले तरी त्या लोकांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. ते राजकारण करतात, आम्ही काम करणारे आहोत, पहाटेपासून काम करणारी माणसं आहोत. आम्ही समाजकारण करतो, 80% समाजकारण 20% राजकारण ही आमची भूमिका आहे. त्याकरता दिंडोरीकरांनी नाशिककरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, आम्हाला पाठिंबा द्यावा. इतके दिवस तुम्ही इतरांचा बघितलंय, अरे एकदा आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही अतिशय जसं वागतो तसं बोलतो आणि जे बोलतो ते कृतीमध्ये आम्ही करतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की बाबांनो, हे काही मी बजेटमध्ये वचनं दिलेली आहेत ते वचनं पूर्तता करण्याच्या करता आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही निवडणूक आता माता बहिणींची निवडणूक आहे, माझ्या मायमाऊलीची निवडणूक आहे. या निवडणुकीत कुणाला आणायचं कुणाला नाही आणायचं हा महिलांचा अधिकार आहे. पुरुष मंडळींचं तर काम आहेच, परंतु मायमाऊलींचं माता बहिणींचं काम त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ही जनसन्मान यात्रा ही गावागावामध्ये जाऊन आमच्या मायमाऊलींचं दर्शन आशीर्वाद आम्ही मागणार आहे. मी त्यांना वचन देतो की आपला मुलगा समजून आम्हाला आशीर्वाद द्या, आपला भाऊ समजून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही अतिशय योग्य रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे देण्याचं काम करू. देशामध्ये एक प्रगत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख कशी राहील याकरता आम्ही प्रयत्नाची शिकस्त करू. नवीन मुलांच्या करता मुलींच्या करता बेरोजगारी कमी करण्याच्या करता त्यांना स्टायपंड देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षणार्थी करतोय आणि ते करत असताना त्यांनी ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल किंवा काही नोकरी देखील त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. मित्रांनो, मधल्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही केल्या त्या विकासाच्या करता केल्या. आम्ही सत्तेला आपापलेलो नाही आहे. सत्ता येईल सत्ता जाईल, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाही आहे. पण आज जे काही मी करू शकलेलो आहे आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकलो. मी विरोधी पक्षामध्ये असतो तर वीज माफी देऊ शकलो नसतो, कापसाला आणि सोयाबीनला मदत करू शकलो नसतो, दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करू शकलो नसतो, युवा युवतींना मदत करू शकलो नसतो, 3 गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला देऊ शकलो नसतो, मायमाऊलींना 1500 रुपये महिन्याला 12 महिने 18,000 रुपये देऊ शकलो नसतो. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आज माझ्या आधी तुमचे लोकप्रिय आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ बोलले, त्यांच्या धर्मपत्नी पण आज इथं आल्यात, तुम्ही सगळे परिवारातले लोक तिथं आलाय. मित्रांनो, आज ह्या दिंडोरी तालुक्यामध्ये आम्ही सगळीकडे निधी दिला. परवा मी कळवण आणि सुरगाण्याला माझ्या नितीन पवारच्या मतदारसंघात गेलो, तिथंही आम्ही अनेक गोष्टी दिल्या, येवल्यामध्ये दिल्यात, सिन्नरला दिल्यात, सगळीकडे देण्याचा आमचा प्रयत्न, निफाडला दिल्यात. तशा पद्धतीनं आपल्या दिंडोरीमध्ये देखील आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं अर्थमंत्री मी असल्यामुळं दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये 23-24 विकास कामाला किती निधी दिला, 804 कोटी रुपये निधी 23-24 दिला. आणि नरहरी झिरवाळ काय मला बसून देतोय, दादा अजून पाहिजे, दादा अजून पाहिजे, रस्ते खराब आहेत, दादा इथं मदत झाली पाहिजे. 2024-25 माझ्या दिंडोरी तालुक्यामध्ये
1571 कोटीचा निधी दिला, 1571 कोटी. कामं चांगली करा. आत्ताच तुमचं प्रांत ऑफिसची फीत कापून आलोय, तिथं शेजारी पोलीस स्टेशनचं काम चाललंय, त्याच्या मागं पोलिसांच्या वसाहतीचं काम चाललंय, रस्त्यांची तर प्रचंड कामं माझ्या दिंडोरीमध्ये चाललेली आहेत. आत्ता त्यांनी काही मागण्या केल्या किंवा दादा हे ही गोष्ट पाहिजे, आत्ता मार्केट कमिटीचे पण माझ्या सहकारी मित्रांनी काही मागणी केली, माझ्या दिंडोरी नगरपालिकेने मागणी केली, आम्ही देणारे आहोत, आम्ही देणार. त्या संदर्भामध्ये माझा हा दौरा संपू द्या. मुंबईला गेल्यानंतर त्याही बाबतीमध्ये माझ्या मार्केट कमिटीला, माझ्या दिंडोरी नगरपालिकेला मदत केलेली. तुम्हाला स्वतः नरहरी झिरवाळच सांगतील की अशा अशा पद्धतीनं आपल्याला मदत झालेली आहे. शेवटी तुम्ही इतके वर्ष नरहरी झिरवाळला निवडून देताय, ते त्यांच्या परीनं काम करताय, लोकांच्या मध्ये शिरून लोकांचे प्रश्न समजून घेताय, उपाध्यक्ष यांना तरी तिथं बसून त्याचा पाठपुरावा करतायत, पेसाच्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या सोडवण्याच्या करता माझी नंतर आमचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्र्यांची ती वेळ घेत आहेत, आमच्याशी चर्चा करतायत. एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत की आत्ता मी तुमच्या कारखान्यावर गेलो होतो, कादवा सहकारी साखर कारखाना, उत्तम कारखाना चाललाय. तिथं येईल ती अडचण आम्ही दूर करतोय. अडचण एक तर येऊन देत नाही, शेटे साहेबांना विचारा, पूर्वी इन्कम टॅक्स लागला होता कारखान्यांना, आपण केंद्राला सांगून इन्कम टॅक्स काढून टाकला, आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव दिला तरी इन्कम टॅक्स नाही, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स कॅन्सल करून टाकला. काम करणार सरकार पाहिजे. मित्रांनो, बोलाचीच कडीन बोलाचाच भात असं चालत नाही, धमक लागती, ताकद लागती, प्रशासनावर पकड लागती, त्यावेळेस कामं होतात. तशा पद्धतीनं या बहिणींनो आणि बांधवांनो आपण सगळेजण काम करतोय. खूप योजना आहेत आमचे मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना त्याचा उल्लेख मी केला, पिंक ई रिक्षा योजना ती आमच्या शहरी भागाच्या करता आणली, लेख लाडकी योजना मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या मुलीला 1,01,000 रुपये तिच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, अशा पद्धतीनं आपण मुलींच्या करता ती योजना आणलेली आहे. जर जुळ्या मुली झाल्या तर दोघींना पण लाभ मिळणार, जुळी झाली म्हणून 50-50, 51-51 हजार नाही, 1,01,000 तिला आणि जुळीला पण 1,01,000. अशा पद्धतीनं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांच्या मुलींच्या करता आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 आतमध्ये, अशा गरीबाच्या करता ही आमची योजना आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफीची योजना ही आमच्या भुजबळ साहेबांची अन्नपूर्णा योजना, ही 3 गॅस सिलेंडरची बळीराजा वीज सवलत योजना 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारपर्यंत आणि मागेल त्याला ऊर्जा पंप सोलरचा तो त्या ठिकाणी देणार, अशा प्रकारे अनेक गोष्टी आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, 14 प्रकारच्या खरीप पिकांचा समावेश आणि रब्बीच्या 9 पिकांचा समावेश आहे, नमो शेतकरी सन्मान योजना गरीब शेतकऱ्याला, PM किसान सन्मान योजना केंद्राची वर्षाला 6,000 रुपये आणि आपली 6,000 रुपये, अशा पद्धतीनं ती योजना देखील आपण त्या ठिकाणी राबवतोय. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाखापर्यंत माझ्या त्या कुटुंबाला औषध पाण्याच्या करता मदत करणारी ही योजना आहे. पूर्वी 1.5 लाख होती, आता आपण 5 लाख केलेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकासाची आहे. 18 ते 32 वयोगटातल्या माझ्या मुला मुलींच्या करता ही योजना आहे, त्याकरता देखील आपण 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली. आमचे देहू आळंदी इथून माझी माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी निघती, पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाती, त्याच्यामध्ये दिंड्या असतात, त्या दिंड्यांना देखील मदत करण्याचा निर्णय या राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये घेतला. मित्रांनो, आमच्यावर अल्पसंख्याक नाराज झाले, आम्हाला कालच्या लोकसभेला त्यांनी म्हणावं असं ते पाठबळ दिलं नाही,
तरी पण अल्पसंख्याक समाजाच्या करता, माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता, भगिनींच्या करता आपण मौलाना आझाद महामंडळ योजना, त्याच्यात 1000 रुपये भाग भांडवल केलं, किती 1000 कोटी आणि 500 कोटी रुपयाची गॅरंटी सरकारची दिली का, तर त्या मुलांना पण त्या ठिकाणी काही व्यवसाय करायचा म्हटलं तर तो व्यवसाय करता आला पाहिजे. इतके दिवस आमची आदिवासींच्या करता टार्टी होतं, मागासवर्गीयांच्या करता बार्टी होतं, बहुजन समाजाच्या करता सारथी आहे, ओबीसींच्या करता महाज्योती आहे, काही घटकाच्या करता अमृत योजना आहे. बरेच दिवस मागणी होती की आमच्या मातंग समाजाच्या करता काही द्या. मित्रांनो, मातंग समाजाच्या करता आपण आरटी ही संस्था निर्माण केली आणि त्याच्यातनं त्या मुलांना मुलींना आपण मदत करतोय, त्याच्यातनं त्या समाजाला वर पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि मुस्लिम समाजाला काल परवाच पेपरला वाचला असेल, कालच निर्णय घेतला, मार्टी ही माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता योजना आणली. मार्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, महाराष्ट्राला सांगायचंय, सर्व जाती धर्माच्या लोकांचं हे सरकार आहे, सर्वांना मदत करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ती आहे आणि त्याही समाजातल्या आमच्या जे काही कर्ज काढायचं होतं त्यांना 30 कोटी रुपये हमी होती, ती 500 कोटी रुपये केली. त्यांच्याकरता शिष्यवृत्ती योजना देखील. महिलांनो, माय माऊलींनो, माझ्या सर्व सहकाऱ्यांनो, बांधवांनो, आम्ही आणलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आपण तुमच्या भल्याच्या करता आणल्या, खोट्या नाट्या प्रचाराला आता बळी पडू नका. लोकसभेला झालं गेलं ते गंगेला मिळालं, परंतु आता कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना खोटं सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मला काय आजच दिंडोरीमध्ये यायचं नाही, अजून मला बरेच वर्ष राजकारण समाजकारण करायचं आहे. मी कधी तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवणार नाही, तुम्ही योग्य निवड त्या ठिकाणी करा आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार असतील तेथे उमेदवार निवडून आणण्याच्या करता, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. आम्ही या योजना व्यवस्थितपणे कायम कशा चालतील ह्या पद्धतीनं आम्ही आमचं काम करत राहू. आता हर घर तिरंगा हा एक कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये राबवतोय. 13, 14, 15 ह्या 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट प्रत्येकाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. ग्रामविकास आणि नगरविकास खात्यातर्फे तुम्हाला तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी आण बाण आणि शान आहे, आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे. त्याकरता आपल्याला हा कार्यक्रम सगळीकडे राबवायचा आहे. महाराष्ट्रात देखील कारंजाभी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला, हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या करता तुम्ही तिरंगा यात्रा, तिरंगा रॅलीज, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्यूट आणि तिरंगा मेळा असे 9 कार्यक्रम आपण राज्यामध्ये राबवणार आहोत. माझ्या दिंडोरी परिसरातल्या तमाम बांधवांना, माझ्या माय माऊलींना, माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की आपण तो देखील कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवावा आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्याच्यामध्ये आपण पण एक भारताचे घटक आहोत, अशा पद्धतीने जबाबदार नागरिक आहोत ह्या नात्याने तोही हर घर तिरंगा कार्यक्रम आपण सहभागी व्हावं, हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला वादा करतो, हा अजितदादाचा वादा आहे, तो कधी चुकीचा होणार नाही. माझ्या माय माऊलींना सातत्याने मदत करणं आणि माझ्या भावांना मदत करणं ही आमची भूमिका राहील आणि पुढं देखील कायम तेच काम आम्ही करत राहू हा शब्द देतो ना आपली राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.